खेर 5 वर्षानंतर मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आणि लोअर परळ परिसरातील डिलाईट पूल आजपासून सुरू झाला. शरीरवादाचं राजकारण टाळण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटानं सामंजस्याची भूमिका घेत पुलाचं उद्घाटन केलं. बाप्पाच्या आगमनासाठीच पुलाचं उद्घाटन केल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तर डिलाईट पूल गणेशोत्सवासाठी खुला झाला नाही तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते पुलावरून गणपती नेतील असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला होता. ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन आणि दीपक केसरकरांच्या उपस्थितीमध्ये या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.